विश्वसनीय बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री आणि प्रत्येक बातम्यांचं अपडेट मिळवण्यासाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी समीक्षा, आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबात मध्ये। एक दुःखद बातमी, नगर शहरासह जिल्ह्यात व्यवसायात नावलौकिक मिळवलेले उद्योजक शरद ठाणगे यांचे वडील नामदेवराव ठाणगे यांचं दीर्घ आजारानं निधन झालंय। कर्मयोगी कुंडलिकराव जगताप पाटील कुकडी सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी माजी आमदार राहुल कुंडलिकराव जगताप यांची तर व्हाईस चेअरमनपदी येळपणे गटातील विवेक सोपानराव पवार पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे। या निवडीनंतर चेअरमन माजी आमदार राहुल जगताप यांच्या समर्थकांनी जल्लोष केलाय। पारनेर जिल्ह्यातील कान्हूर पठार पतसंस्थेची संचालक मंडळाची नुकतीच बिनविरोध निवडणूक पार पडली होती। सोमवारी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया पार पडली आहे। अध्यक्षपदी सुशीला दिलीपराव ठुबे तर उपाध्यक्षपदी पी के ठुबे यांची बिनविरोध निवड पार पडली आहे। यावेळी संचालक सुभाष नवले, राजेंद्र व्यवहारे, सुहास शेळके आदी उपस्थित होते तर सभासद, खातेदार, संचालक मंडळ व कर्मचारी या सर्वांना सोबत घेऊन कान्हूर पठार पतसंस्थेचा कारभार करणार असल्याचं प्रतिपादन पतसंस्थेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा सुशीला दिलीपराव ठुबे यांनी केलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेलं वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्थ असून नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचंही भान काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना राहिलेलं नाहीये। त्यांच्या वक्तव्याची दखल घेऊन तातडीनं कारवाई करावी अशी मागणी आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचं वक्तव्य म्हणजे पक्षाच्या खालवलेल्या वैचारिक पातळीचं द्योतक असून काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी केलेली वक्तव्य पाहिली तर या पक्षाची वाटचाल दिशाहीन झाली असल्याचं आमदार विखे पाटील यांनी म्हटलं आहे। पाथर्डी शेवगावच्या आमदार मोनिका राजळे यांना उत्तम आरोग्य व दीर्घ आयुष्य लाभावं यासाठी नगरसेवक प्रवीण राजगुरू व त्यांच्या मित्रमंडळानं पाथर्डी शहरातील तपनेश्वर मंदिरामध्ये महादेवाला अभिषेक करून साकडं घातलं आहे। तसंच त्यांनी सर्व जातीय धर्मातील जागृत देवस्थान येथे आमदार मोनिका राजळे यांच्या निरोगी व उत्तम आरोग्यासाठी साकडं घालणार असल्याची माहिती देखील दिली आहे। राज्य सरकारकडून ग्रामीण गृहनिर्माण धोरण विकसित करण्यासाठी राज्यस्तरीय 14 सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे। या समितीमध्ये ग्रामसेवकापासून ते उच्च पदस्थ अधिकाऱ्यांचा समावेश असल्यानं या समितीमध्ये जामखेड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रकाश पोळ यांची निवड करण्यात आली आहे। यामुळे जामखेड तालुक्यातून त्यांचं अभिनंदन केलं जात आहे। या बातमीसह इथे वेळ झाली एका विश्रांतीची, आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर आपलं स्वागत, पाहूयात पुढील बातम्या। समता परिवाराच्या वतीनं कोपरगाव तालुक्यातील महिलांना रोजगार निर्मिती करून त्यांनी तयार केलेल्या मालाला योग्य बाजारपेठ उपलब्ध करण्याबरोबर महिला सक्षमीकरणासाठी कोयटे परिवारानं केलेलं कार्य कौतुकास्पद आहे असं मत लोकनियुक्त सरपंच, महिला बचत गट चळवळीतील कार्यकर्त्या व जळगाव जिल्हा सरपंच संघाच्या जिल्हाध्यक्षा सुषमा वासुदेव देसले यांनी व्यक्त केलाय। समता महिला बचत गट आणि सहकार उद्योग मंदिर यांच्या वतीनं समता पतसंस्थेमध्ये समता सहकार मिनी मॉलचं उद्घाटन करण्यात आलं तर यावेळी स्थानिक महिला उद्योजिका व्यावसायिकांचा सन्मान सोहळ्याचं आयोजन देखील बचत गटाच्या प्रमुख माजी नगराध्यक्षा सुहासिनी कोयटे व स्वाती कोयटे यांनी केलं होतं। आढळगाव येथील रहिवासी मच्छिंद्र भगवान काळे यांचा स्विफ्ट गाडीनं मोटरसायकलला धडक दिल्यानं जागीच मृत्यू झाला आहे। श्रीगोंदा काष्टी रोडवरील न्यू लोकसेवा हॉटेलसमोर स्विफ्ट या गाडीच्या चालकानं वेगानं गाडी चालवून समोरून मोटरसायकलवर येणाऱ्या मच्छिंद्र काळे यांच्या मोटरसायकलला जोराची धडक दिल्यानं हा अपघात झालाय। या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या जन्मभूमीत शिल्पसृष्टी व बगीच्यामधील विविध पुरातन काळातील मूर्ती तसंच देखावे व तिथून जवळून वाहणारी सीना नदीवर असलेल्या बंधाऱ्याचं खोलीकरण आणि रुंदीकरणामुळे पाणी साठ्यात झालेली वाढ यामुळे
चोंडीच्या सौंदर्यात भर पडली असल्याने पर्यटकांना भुरळ घातली आहे। यामुळे या ठिकाणी प्री वेडिंग, पोस्ट वेडिंग, फॅमिली फोटोशूट, कपल फोटो व सेल्फी पॉइंट यासाठी पर्यटक अहिल्यादेवीच्या भूमीत येत असून यामुळे रोजगाराचे साधन देखील वाढले आहेत। चोंडी ह्या ऐतिहासिक ठिकाणी आता बऱ्यापैकी विकास झालेला आहे। आमदार रोहित दादांनी या ठिकाणी घाट वगैरे बांधलेला आहे, त्यामुळे आमच्या फोटोग्राफर बांधवांसाठी आणखी इथं बोटिंग वगैरे अशा व्यवस्था जर चालू झाल्या तर आमच्या प्री वेडिंगचं काम हे बाहेर न जाण्यापेक्षा या चोंडी इथंच आणि कमी खर्चात या ठिकाणी होऊ शकतं आणि आमच्या फोटोग्राफर बांधवांसाठी एक रोजगार या ठिकाणी मिळू शकतो, याकडे दादांनी लक्ष द्यावे अशी मी विनंती करतो। राहता तालुक्यातील लोणी खुर्द येथील सप्तशृंगी कॉलनीत घरफोडीची घटना घडली आहे। या प्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात रंजना नीलकंठ देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीवरून घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। सुषमा कैलाश विखे व अन्य एकाचा आरोपींमध्ये समावेश असून आरोपींनी 2,77,000 रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने घरातून चोरून नेले आहेत। प्राध्यापक एन डी पाटील यांनी अखेरपर्यंत एका विचारानं काम केलं, सरकार कोणत्याही पक्षाचं असो शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी नेहमीच आपली स्पष्ट मतं मांडली, राजकारणापेक्षाही सामाजिक चळवळीत त्यांचं योगदान महत्वपूर्ण राहिलंय, सामान्य माणसांप्रती असलेली संवेदना त्यांच्या प्रत्येक संघर्षात पाहायला मिळायची, त्यांच्या निधनानं जुन्या पिढीतील एक नेतृत्व महाराष्ट्रानं गमावलं असल्याचं दुःख आमदार विखे पाटील यांनी व्यक्त केलं आहे। या बातम्यांसह जिल्ह्याची खबरबातमध्ये इथेच थांबतोय, आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा News 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, News 24 सह्याद्री।